काँग्रेसकडे बोलायला काहीच नाही, त्यामुळे त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. मोहन जोशी यांनी केलेले आरोप अदाखलपात्र आहेत, अशी टीका महायुतीचे लोकसभेचे उमेदवार गिरीश बापट यांनी केली आहे. लोकसभेच्या प्रचाराची सांगता करताना घेतलेल्या पत्रकार परिषदेत बापट बोलत होते. खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे, रिपाईचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, अजय भोसले यावेळी उपस्थित होते. बापट म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात दूरदृष्टीचा आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव होता. अजित पवार, सुरेश कलमाडी यांच्यातील वाद, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांच्यातील श्रेयवाद, आघाडीतील कलहामुळे गेली 15 वर्षे पुण्याच्या विकास आराखड्यासह विकास रखडला. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदावरूनही पवार चव्हाण यांच्यात वाद होता. पण आम्ही PMRDAही मार्गी लावले. भाजप सत्तेत आल्यानंतर ई बस घेण्याची प्रक्रिया सुरू केली. मेट्रोच्या 3 मार्गांचे काम सुरू झाले आहे. DP समान पाणी पुरवठा, विमानतळ, उड्डाणपूल अशी 89,000 कोटींची कामे पुणे शहराच्या परिसरात सुरू आहेत. आघाडीच्या काळात हे प्रकल्प झाले नाहीत. भाजप युतीने हे करून दाखवले, मात्र विरोधकांनी आमच्या कामाची टिंगलटवाळी केली, असे ते म्हणाले. विरोधी उमेदवाराने सुरुवातीपासून माझ्यावर वैयक्तिक टीका केली. आम्ही वैयक्तिक टीका न करता, शिवराळ भाषेचा वापर न करता सकारात्मक प्रचार केला. एकतर काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता, मिळाला तर त्यांचे कोणी काम करायला तयार नव्हते. त्यांनी माझ्यावर केलेल्या टीकेला 23 मे रोजी उत्तर मिळेल असा टोला बापट यांनी लगावला. आपण सर्व पत्रकार बंधू, विविध संघटना, महायुतीतले आज व्यासपीठावर असणारे आणि काही इथं न आलेले यांना मनापासून धन्यवाद देतो. माझ्या महायुतीतल्या कार्यकर्त्यांचा चे आभार मानतो. उद्याचा दिवस घरोघरी जाऊन स्लिपा वाटप वगैरे कार्यक्रम होईल. परवाही चांगल्या पद्धतीने निवडणूक होईल. जेथे आमदार आपापल्या मतदारसंघात थांबणार आहेत, केंद्रीय ऑफिसमध्ये गोगावली, शिरोळे मी बसणार आहोत, काही ठिकाणी आम्ही फिरणार आहोत. मोकाटे, अजय भोसले, भदे, RPIचे सगळे, अशोकराव डेप्युटी मेयर, आणि शांततेच्या मार्गाने मतदान होईल. उद्याचा दिवस आणखीन घरोघरी जाऊन अधिक मतदान करण्याकरता आमचा संकल्प दिवस आहे. आणि म्हणून आमचे हजारो कार्यकर्ते उद्या घरोघर जातील, मतदारांना आवाहन करतील, सकाळी लवकर मतदान करण्याची विनंती करतील आणि चांगलं मतदान पुण्यामध्ये होईल. 60-65% अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. आपण एक चांगली निवडणूक लढल्याचा आनंद मला आहे. सगळ्यांचं सहकार्य मिळालं, भविष्यकाळातही ते मिळेल अशी इच्छा प्रदर्शित करतो. शेवटी कुठलाही विकासाचा मुद्दा स्पष्टपणे मांडता येत नसल्यामुळे खोटं बोल पण रिटून बोल आणि तेच तेच मुद्दे, कुठलेही पुरावे, हातात काही कागद नसताना सवंग लोकप्रियतेसाठी, लोकांच्या फसवण्यासाठी काँग्रेस त्यांचे उमेदवार आणि त्यांच्या नेत्यांनी काढले. मी त्याला उत्तर देखील देऊ इच्छित नाही, इतक्या खालच्या पातळीवरचे ते होते. मी पहिल्याच दिवशी सांगितलं की एक वैचारिक पातळी आणि एक डेकोरम, राजकारण देखील चांगल्या स्तरावर करायला आपण शिकलं पाहिजे. एक तर उमेदवार मिळेना, कोंबड्याला मिळायला कोणी काम करेना, आणि म्हणून पराजय दिसत असताना आत्मपरीक्षण करण्याऐवजी दुसऱ्याची निंदा जो करतो त्याला समाज कधीच मान्यता देत नाही. आणि म्हणून त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला मी उत्तर देऊ इच्छित नाही. त्यांना जनता 23 मेला उत्तर देईल, ते त्यांनी पाहावं आणि आत्मपरीक्षण करावं असं मला वाटतं. ज्यांचं नावही कोणी घेतलं नव्हतं ते प्रकल्प सुरू झाले, प्रत्यक्ष काम सुरू झालं आणि ही आमची जमेची बाजू आहे, म्हणून आम्ही करून दाखवणाऱ्यातले आहोत, चर्चा करणाऱ्यातले नाही.